नमस्कार मंडळी, मी आर्किटेक्ट मनीष बेदरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो ह्या आपल्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनेलवर, ज्याचं नाव आहे RTH रीडेव्हलपमेंट। या चॅनेलच्या माध्यमातून आपण सध्या जो मोठ्या शहरांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे रीडेव्हलपमेंट, या विषयावर मार्गदर्शनपर व्हिडिओ करणार आहोत। आज आपला पहिलाच व्हिडिओ आहे आणि सुरुवात करूया अगदी बेसिक प्रश्नापासून, म्हणजे रीडेव्हलपमेंटचा विचार कधी करावा। उत्तर अगदी सोपं आहे, जर तुमची बिल्डिंग 30 वर्षापेक्षा अधिक जुनी झाली असेल आणि वारंवार रिपेअर्स आणि मेंटेनन्सचे खर्च काढत असेल तर रीडेव्हलपमेंटचा विचार करायला हरकत नाही। आता तुम्ही म्हणाल की हे 30 वर्ष नक्की कुठून आलं? त्याचं असं आहे की नवीन जे बांधकामविषयक नियमावली आलेली आहे त्यानुसार जर का तुमची बिल्डिंग 30 वर्षापेक्षा अधिक जुनी असेल, म्हणजे तुम्हाला भोगवटा पत्र ज्या तारखेला मिळालंय तेव्हापासून 30 वर्ष पूर्ण झालेली असतील, तर रीडेव्हलपमेंटसाठी तुम्हाला 30% एवढा FSI इन्सेंटिव्ह म्हणून मिळतो। त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या ऑफरमध्ये होतो। बरेचदा असं होतं की तुमची बिल्डिंग 30 वर्ष जुनी झालेली नसते परंतु तरी देखील रिपेअर्स आणि मेंटेनन्सचे खर्च भरपूर निघत असतात, बिल्डिंगची अवस्था वाईट झालेली असते। अशा वेळेला स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं आणि त्या ऑडिटमध्ये जर तुम्हाला असा रिपोर्ट मिळाला की तुमच्या बिल्डिंगची स्ट्रेंथ चांगली नाही आहे तर 30 वर्षाकरता न थांबता लगेचच रीडेव्हलपमेंटचा विचार करणं कधीही इष्ट। कधी कधी असंही होतं की तुमची बिल्डिंग 30-35 वर्ष जुनी झालेली असते परंतु अत्यंत मजबूत असते, कुठच्याही प्रकारचे खर्च काढत नसते। अशा वेळी येतात इतर कारणं। म्हणजे होतं कसं की ह्या ज्या आपल्या जुन्या बिल्डिंग आहेत त्या त्यावेळच्या पद्धतीनुसार बांधल्या गेलेल्या आहेत। पूर्वीच्या बिल्डिंगना पार्किंग जास्त नसायचं, लिफ्ट नसायच्या। आता होतं काय की घरटी प्रत्येकाकडे एक 4-व्हीलर 2-व्हीलर असतात, त्यामुळे ती जी काय जुनी पार्किंग करता म्हणून जागा दिलेली आहे ती पुरत नसते। लिफ्ट असल्यामुळे वरच्या मजल्यावर जे लोक राहतात त्यांना जिन्याने चढ उतार करताना खूप गैरसोय होत असते। तसंच आपल्या आजूबाजूला ज्या नवीन बिल्डिंग होत असतात त्या बिल्डिंग्समध्ये प्रोव्हाइड केलेले इंटरनल स्पेसिफिकेशन्स किंवा दिलेल्या नवीन ॲम्युनिटीज ह्या आपल्यालाही मिळाव्या अशी कुठेतरी मनात इच्छा असते। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कित्येक फॅमिलींची साईज वाढलेली असते, त्यांना अधिक मोठ्या जागेची गरज असते परंतु लोकेशनचा ॲडव्हान्टेज सोडायचा नसतो। सो अशा वेळी जर रीडेव्हलपमेंट त्याच जागी झालं आणि त्यांची मोठी जागा झाली तर त्यांना ते हवंच असतं। सो अशा वेळी जरी बिल्डिंग मजबूत असली तरी तुम्ही रीडेव्हलपमेंटचा विचार करू शकता। सो आता आपण जस्ट रिकॅप करूया की रीडेव्हलपमेंटचा विचार कधी करावा। जर बिल्डिंग 30 वर्षापेक्षा जुनी झाली असेल तर, वारंवार रिपेअर्स आणि मेंटेनन्सचे खर्च काढत असेल तर, पार्किंगची समस्या जाणवत असेल तर, लिफ्ट असल्यामुळे गैरसोय होत असेल तर, अधिकचा एरिया मिळावा अशी सर्व सभासदांची इच्छा असेल तर, आणि सगळ्यात महत्त्वाचं जर रीडेव्हलपमेंट व्हावं ही प्रत्येक सभासदांची तत्वतः त्याला मान्यता असेल तरच रीडेव्हलपमेंटचा विचार करा। रीडेव्हलपमेंट विषयी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या बिल्डिंगचं रीडेव्हलपमेंट करायचं असेल तर आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या। धन्यवाद।